77 साली माझा जन्म झाला आणि 77 साली बाळासाहेब देसाई साहेबांवर विधानसभा अध्यक्षांची जबाबदारी आली आणि ज्याप्रमाणे त्यांनी क्रांतिकारी निर्णय आपल्या राजकीय आयुष्यात घेतले त्यातूनच बरंच शिकून कदाचित मी पण लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन। आज चिंता करायची गरज नाही, निर्णय काय असेल ते पाहायचं नाही। सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी अनेक वर्ष सातत्याने 7 टर्म 40 वर्ष विधिमंडळात काम केलं, अनेक मंत्रिमंडळात अनेक खात्यांमध्ये काम केलं। ही 14वी विधानसभा आहे। आपल्या या 14व्या विधानसभेपर्यंत अनेक कार्यकारी मंडळ कार्यरत राहिली। या कार्यकारी मंडळांमधले असणारे सदस्यांनी चांगले काम केलंच, परंतु अनंत कालापर्यंत आपलं नाव दर्शवण्यासारखं काम ज्या सदस्यांनी केलं त्यापैकी एक सदस्य म्हणजे कैलासवासी बाळासाहेब देसाई। ज्या ज्या खात्यात त्यांनी काम केलं त्या त्या खात्यात त्यांनी ऐतिहासिक असे निर्णय घेतले। त्यांनी शिक्षण खात्यात काम केलं, मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली, तर ईबीसी म्हणजेच इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास मध्ये असणाऱ्या साधारण पालक जे आहेत त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण द्यावं हा क्रांतिकारी निर्णय कोणी घेतला असेल तर बाळासाहेब देसाईंनी घेतला। सर्वप्रथम देशात प्रायमरी एज्युकेशन हे मोफत द्यावं हा क्रांतिकारी निर्णय कोणी घेतला असेल तर तो बाळासाहेब देसाईंनी घेतला। महसूल खात्यात काम करत असताना त्यांनी नवीन महसूल कायदा असो अथवा कुळ कायद्याची अंमलबजावणी असो यासारखे क्रांतिकारी निर्णय महसूल खात्याची जबाबदारी पार पाडताना कैलासवासी लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी असे क्रांतिकारी निर्णय घेतले। आताच आपल्याला सांगितलं गेलं मालोजीराजेंनंतर पीडब्ल्यूडी म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी स्वर्गीय बाळासाहेब देसाईंकडे आली आणि अत्यंत दर्जेदार काम त्या काळात बाळासाहेब देसाईंनी करून दाखवलं। गृह खात्याची जबाबदारी आली, नागपूर औरंगाबाद पुणे इथे कमिशनरेट बांधण्याचं काम हे बाळासाहेब देसाईंनी केलं। त्यामुळे ज्या ज्या खात्यात त्यांनी काम केलं त्या त्या खात्यात क्रांतिकारी काम करून त्यांनी निश्चितपणे आपला एक वेगळा ठसा या राज्यात आपल्या सर्वांसमोर मांडला। खर तर माझ्या दृष्टीने सर्वात महत्वाचं त्यांच्याकडे जी जबाबदारी होती ती 1977 ते 1978 मध्ये विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं। आज सांगताना मला काही जास्त विचार करायला गरज नाही कारण सातत्याने सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष याचा उल्लेख झाल्यामुळे माझं वय सगळ्यांनाच माहिती असेल। 77 साली माझा जन्म झाला आणि 77 साली बाळासाहेब देसाई साहेबांवर विधानसभा अध्यक्षांची जबाबदारी आली आणि ज्याप्रमाणे त्यांनी क्रांतिकारी निर्णय आपल्या राजकीय आयुष्यात घेतले त्यातूनच बरंच शिकून कदाचित मी पण लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन। आज चिंता करायची गरज नाही, निर्णय काय असेल ते पाहायचं नाही। तर मेरिटवर तर अशा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणं हे खरोखर माझ्यासाठी एक भाग्यवान संधी आहे। अशा या लोकनेत्याचा गौरव करण्यासाठी त्यांची आठवण येणाऱ्या पिढींपर्यंत पोहोचवण्यासाठी हा लोक उपयोगी कार्यक्रम आपण हाती घेतला। भावेसाहेब आपण या पुस्तकाला जे नाव दिलं आहे ते अत्यंत योग्य नाव आहे। पुढच्या पिढीसाठी निश्चितपणे हे ग्रंथ
हे खऱ्या अर्थाने दौलत म्हणून असणार आहे. मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो, आपले धन्यवाद मानतो आणि मला या कार्यक्रमासाठी आमंत्रित करून शंभूराज देसाई साहेबांनी मला ही जी संधी दिली त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.